तर ठाकरे गटाच्या कार्यकारिणी विस्तारावर युवासेनेत अस्वस्थता आहे असं उदय सामंत म्हणत आहेत युवासेनेतल्या काही पदाधिकाऱ्यांचे आपल्याला फोन आले तसं सामंतांचा सा दावा आहे वरुण सरदेसाई साईनाथ दुर्गेची सचिवपदी नियुक्ती केल्यानं नाराजी आहे असं सामंतांचं सा म्हणणं आहे नव्या नियुक्त्यांनंतर ठाकरे गटातल्या ग्रामीण आमदारांमध्ये ही नाराजी असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज नव्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचा एक विस्तार झालेला आहे परंतु या विस्तारानंतर अनेक पदाधिकारी नाराज असल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि त्यामध्ये खास करून काही महत्वाच्या नेत्यांना देखील डावलले गेल्याची चर्चा सुरू झालेली आहे आपल्यासोबत उदय सामंत आहेत मंत्री महोदय आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ सावंत uh, साहेब ज्या पद्धतीनं हा विस्तार करण्यात आलेला आहे आपल्याशी देखील काही लोकांचा संपर्क का झालेला आहे आपल्याला देखील फोन येत सा असल्याचं आपण सांगितलेलं आहे नेमकं ह्या विस्ताराकडे कसं बघायचं आपल्याला माहिती आहे की आम्ही चाळीस लोकं ज्या विषयामुळं शिंदेसाहेबांबरोबर उठावामध्ये सामील झालं त्याचं कारण हेच आहे कारण जे मरमर काम करतात जे पक्षासाठी झटतात पक्षासाठी मार खातात पक्षासाठी केसेस अंगावर घेतात ज्यावेळी पद द्यायची वेळ येते त्यावेळी त्याच्यातलं कोणीही नसतं आणि याची उदाहरणं अनेक आहेत मला कोणाला याच्यामध्ये आपणहून आणायचं नाही या राजकारणामध्ये पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतल्या अनेक महिला भगिनी अशा आहेत ज्यांनी ट्विटरवरनं असेल ज्यांनी वैयक्तिक असेल हा आमच्यासारख्यांचा रोष अंगावर घेतला आम्हाला आमच्यावर टीका केली आमच्यावर टीका केली म्हणून आम्हाला के राग असण्याचं काही कारण नाही म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की मिलिंदी नार्वेकर हे सचिव होते आता कुठंतरी त्यांचं यादीत नाव दिसत नाही म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांना समजवायला ते गेले होते परंतु आज त्यांचं यादीमध्ये नाव नाही कशामुळं नाही मला माहीत नाही परंतु शेवटी कुठंतरी काहीतरी गडबड एवढं निश्चित आहे पण ज्यांना घेतलेलं नाही ते देखील अतिशय चांगले काम करणारी लोक होती आणि प्रत्येकाला अपेक्षा असते की मी ज्यावेळी पक्षासाठी अंगावर केस घेतो सोशल मीडियातनं एखाद्याला बदनाम करून केस घेणं वेगळं आणि पक्षासाठी मार खाणं वेगळं पक्षासाठी शिव्या खाणं वेगळं असे ज्यांनी केलेलं आहे त्यांना देखील आज स्थान देण्यात ना आलेलं नाही कॅमेरापर्सन रुपेश शिलारसं वैभव परब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट